थोडं आणखी पुढे जाऊन मी आता आणखी एक पालकांचे जे जनरली काही प्रश्न असतात त्याचा एक, एक प्रश्न मुद्दा मी करतो की त्यांचं असं म्हणणं असतं की सर आम्हाला ना एक सोप्प करिअर द्या सोप्प जेव्हा त्यांना विचारतो की सोप्प करिअर म्हणजे काय अपेक्षा आहे तुम्हाला तर सोप्पं म्हणजे त्यांना की जास्त जास्त लोड नसेल लो वगैरे हलकं फुलकं द्या हलकं फुलकं तर असं हलकं फुलक किंवा सोप्पं असं करिअर कुठलंच नसतं म्हणजे बऱ्याच वेळा बी ए घेतलं जातं की हलकं फुलकं जास्त डोक्याला ताण नाही म्हणून पण असं नाहीये बीए हे देखील एक वेगळी शाखा आहे एक वेगळं ती ब्रांच आहे करिअरचे वेगळे बरेचसे ऑप्शन त्याच्यातून खुले होतात तर तिथे देखील तुम्हाला अभ्यास करायचा समजा उदाहरणार्थ तुम्हाला समजा तुम्ही बी ए सायकोलॉजी करताय तर बऱ्याच जण वाटतं त्यात काय अभ्यास करायचा सोपे एकदा वाचले की एक्झाम देता येते नाही एकदा वाचून जर एक्झाम देण्यापर्यंत तुम्ही जर ते करत असाल तर ते तुमचं करिअर कधीच होणार नाहीये हा पण तुम्ही मानसशास्त्रामध्ये जर तुम्हाला काही करायचंय तर तुम्हाला त्या विषयामध्ये खूप सखोल जावं लागेल त्या रिलेटेड हे पुस्तकं वाचावं लागेल त्या रिलेटेड आज जगभरामध्ये काय चाललं याची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे किंवा त्या रिलेटेड चांगले व्हिडिओज असतात त्या रिलेटेड काही त्यांना प्रॅक्टिकल्स असतात ती सगळी मनापासून करणं या सगळ्या गोष्टी खूप श्रद्धेने कराव्या लागतात तेव्हा कुठेतरी त्या करिअरमध्ये तुम्ही काहीतरी स्वतःचा मार्क करू शकाल किंवा स्वतःला स्वतःला प्रूव्ह करू शकाल सोपं असं असं काहीच नाही आहे याच्यापुढे आणखी एक जाऊन मला म्हणजे पालकांचे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनचा एक नेहमी येतो की सर आजकाल कॉम्पिटिशन खूप झाली आहे आणि त्यामुळे काय करायचं की सहावीपासूनच आम्ही जरा त्या दुसरी तयारी सुरू करतो किंवा आम्ही मग फाउंडेशनचे क्लासेस लावतो की जेणेकरून कुठे कॉम्पिटिशनमध्ये कमी नाही पडला पाहिजे मुळात त्या पालकांनाही हे सांगावं असं वाटतं की कॉम्पिटिशन सगळीकडे आहे कॉम्पिटिशन सगळ्या 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 क्षेत्रामध्ये आहे पण तुमच्यामध्ये ज्या तुम्हाला तुमची धमक ज्यामध्ये आहे ना तुम्ही त्यामध्ये करा तुम्ही त्यात नक्कीच पुढे राहणार आहात तुम्ही जर तुमचा रस्ता सोडून दुसऱ्यांच्या रस्त्यावर पळत असाल आणि तिथं म्हणत असाल की कॉम्पिटिशन जास्त तर यस तुम्ही तिथे मागं पडणार आहात म्हणजे आता इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये की काही असो पण एक ॲटलीस्ट इंजिनिअरिंगची डिग्री तरी करावी ही मानसिकता दुर्दैवाने अजूनही दिसते पण आज इंजिनिअरची अवस्था काय आहे हे किती जणं विचारात घेतात किंवा एक इंजिनिअर जेव्हा पासआउट होतो तेव्हा त्याला पुढे स्कोप काय राहतो किंवा पुढे जी नोकरी समजा त्याला मिळते ती कशा पद्धतीची असते याचा किती पालक विचार करतात किंवा पुढे त्याला पी जीसाठी किती आणखी पी जी पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं म्हटलं तर कशात केलं पाहिजे किंवा त्यातून पुढे काय होईल त्यातून नोकरी कशा पद्धतीची मिळेल याचा बराच म्हणजे बराच पालकांचा अजूनही तेवढा विचार झालेला नसतो आणि केवळ भावनेच्या भरात निर्णय होतो की नाहीच काही ते इंजिनिअरिंग करू मेडिकलला वेळ खूप लागतो मान्य आहे मेडिकलमध्ये करिअर करायचं म्हटलं तर नाही म्हटलं तर एक सात आठ वर्षांचा स्पॅन कमीत कमी द्यावा लागतो मग त्यापेक्षा बरं दोन नंबरला काय तर म्हणजे इंजिनिअरिंग असा एक अजूनही गैरसमज आहे मी असं म्हणेल